मालवण मध्ये आल्यावर समुद्र बघायला वृंदाकाकीचं ऐकून आम्ही समुद्रात गेलो आणि बघा आयफोन प्रो मस्त स्लो मोशन मध्ये पडला आणि 30 सेकंद पोहत होता, इतका मुश्किलीने सापडला आम्हाला. आणि माझा पहिला दिवस आहे या वर्षाचा माझ्या गावी म्हणजे मालवण मध्ये आलो होतो. अजून मी थाळी सुरू पण केली नाहीये. लाल माती खूप दिसायची. येवा मालवण अपलोच असा आणि पहा व्लॉग पण अपलोच असा असं म्हणून मी सुरुवात करत आहे. ऍक्च्युली या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी मम्मा आणि करण गेलो होतो मालवणला. आम्हाला काही घराची जमिनीची कामं होती आणि त्याचबरोबर खाद्यभ्रमंती, कुठे राहायचं, काय करायचं, चिवला बीच वरती मी नेहमी काय करते हे सगळं तुम्हाला या सिरीज मध्ये दिसणार आहे. सो मी ना एकदम टिपिकल आपले नेहमी व्लॉग असतात तसे नाही, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं म्हणजे माझा एक्सपिरियन्स कसा असतो हे मी तुम्हाला या सिरीज मध्ये दाखवणार आहे. त्याच्यामुळे मालवण सिरीज एन्जॉय करा. नूतन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि तुम्हाला दिसत असेल रोड हा जो मागचा चालू आहे ना, तर मी चालली आहे माझ्या गावी, ते म्हणजे मालवणला. आणि आता मी मम्मा आणि करण निघालो. एकदम असं इन्फॉर्मेटिव्ह असा प्रकारचा व्लॉग नाही बनवायचा आहे. माझा स्वतःचा जो एक्सपिरियन्स असतो, जे जे मला आवडतं, जे मी करते हे तुम्हाला दाखवायचं आहे. आणि त्यानंतर एक नवीनच प्रॉपर्टी उघडली आहे रिव्हर कोस्ट म्हणून, जी तारकर्लीवरनं 6 किलोमीटरवरती आहे देवबाग. तिथे पण आपण जाणार आहोत. सो इट्स गोइंग टू बी अ फॅब्युलस ट्रिप अँड आय एम शुअर की तुमच्या सगळ्या मालवणच्या मेमरीज आहेत त्या परत एकदा ताज्या होतील आजचा हा व्लॉग बघून. त्याच्यामुळे प्लीज बघत राहा. आम्ही निघालोच आहोत पुण्यावरनं एक दुपारच्या सुमारास, त्याच्यामुळे आम्हाला 10 वाजू शकतात. कराडचा वारा मी खूप वर्षानंतर घेतेय आणि आता आम्ही चहा प्यायला बसणार आहोत आणि मी या लाईटमध्ये छान दिसतेय मला असं वाटतंय. तर मंडळी ऑलमोस्ट सूर्यास्त होतोय. कारण आता म्हणाला की चहा पाहिजे मला, तर त्यांनी खूप फोर्स केल्यामुळे आम्ही आमच्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे, म्हणजे सागर हे जे हॉटेल आहे. मी तर कोल्ड कॉफी पिणार आहे. मला आय डोंट नो, आजकाल फार कोल्ड कॉफीचाच मूड होतो. कोल्ड कॉफी पण एकदम मस्त आपण अशी घरी बनवतो ना तशी. मला असं वाटायला लागलं आहे की आम्ही खूपच लेट पोहोचणार आहोत, पण काही नाही, खूप मजा येते. काय कोणाचं रेझोल्युशन हे सगळं वगैरे विचारलं. गेल्या वर्षाची समरी एकमेकांना देत होतो, दोन सांगितलेले. आणि मंडळी करणी इथे दोन गॉगल याच्यासाठी घातलेत, कारण आम्हाला एवढं मोठं कन्फ्युजन होतं की फोंडाघाट घ्यायचा का गगनबावड्याने जायचं. आणि आम्ही कोल्हापूरमध्ये रस्त्यावरती विचारत होतो लोकांना की कुठला बेटर आहे. कॉमेंट करून कळवा तुम्ही कुठला घेता. आम्ही आता फोंडाघाट उतरलोय अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय ब्रदर. त्यांनी 15 मिनिटात सेफली नो स्पीड करता आणली आहे. आणि आता आम्ही एक चेतन हॉटेल म्हणून आहे जिथे जस्ट वॉशरूम चेक करायचं. आता 10:30 वाजून गेले, आम्हाला 1.5 तास लागणार आहे पोहोचायला. सो आम्हाला हॉटेल चिवला बीचला पोहोचू. ओके मंडळी, आपण पोहोचलो 12:12 वाजलेत आणि ह्यूज अशी रूम आहे हॉटेल. मी तुम्हाला दाखवणारच आहे या सिरीजमध्ये, पण आता मी आंघोळीला चालली आणि मग झोपणार आहे. भेटूया सकाळी. सुप्रभात मंडळी, मालवणची पहिली सकाळ. हॉटेल चिवला बीच जे 100 पावलांवरती आहे चिवला बीच पासून, तिथे आपण काल रात्री 1 वाजता चेक इन केलं आणि आता चेकआउट पण करणार आहोत. पण एकदम स्मूथ चेक इन होतं आणि रिसेप्शन बघा एकदम सुटसुटीत आहे. इथे एक छान गार्डन आहे आणि झाडांचा सेटअप जिथे तुम्ही छान फोटोज आणि व्हिडिओज काढू शकतात, अर्थात माझ्या इंस्टाग्रामवरती जाऊन तुम्ही इथले रील्स बघू शकता. या प्रॉपर्टीचा सर्वात गोल्डन पॉइंट आहे ह्याचं लोकेशन, राईट बाय द बीच. म्हणजे जर तुम्हाला होमस्टेज नसतील प्रेफरेबल जे इथे खूप आहेत, तर तुम्ही हे हॉटेल प्रेफर करू शकता. हे बघा रूम स्पेशियस आहेत. आता ही अशी पण एक त्यांच्याकडे रूम आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 बेड मिळतील, पण आमच्या उपयोगाला ती आली नाही बिकॉज करंट वॉन्ट्स अ सेपरेट रूम ऑल द टाइम. त्याची रूम पण मी तुम्हाला दाखवते. बट इथे बघा एकदम स्पेशियस विथ सोफा, कम्फर्टेबल बेड आणि क्लीन बाथरूम्स. बीचच्या जवळ म्हणल्या ती एसी पाहिजे. सो येस, सगळ्या रूम्स एअर कंडिशन. स्वच्छ बिल्डिंग आहे आणि एकदम अशा टापटीप लॉबीज आहेत. लाईक दिस इज माझी आणि मॉमची रूम आणि करणनी ही घेतली आहे. सो इट्स व्हेरी सुटसुटीत. कपाट आहे ह्या रूममध्ये, सिंगल रूममध्ये कपाट आहे, खुर्च्या. आणि बेसिकली सगळ्या रूम्सचा साईज आहे ना तो खूपच मोठा आहे. सो इट्स व्हेरी कम्फर्टेबल. पण मालवणला आल्यानंतर कुठे काय काय करायचं आहे हे सगळं जाणून घेत आहोत. आणि आपण आलेलो आहोत बाजारपेठे. हे बघ करण, लग्न झाल्यापासून मी तरी बघतीये ना, काही म्हणजे 30 दुकानं आहेत. सेम रस्ताही काही मोठा झाला नाही, तोच रस्ता, 30 दुकानं, तीच लोखंडी ग्रिल्स, ती पण बदलली नाहीये. सगळं आहे तसंच आहे. एखादं दुकान फक्त हे झालं असेल, फुटवेअरच्या जागी
हॉटेल झालं असेल किंवा पण आहे तेच आहे, सेम स्ट्रक्चर सेम. आणि आता बाजारपेठेतली चक्कर मारून आपण आलो तहसीलदार ऑफिसला, जिथे आपण पूर्ण परब कुटुंब भेटले आहोत. बिकॉज आपल्याला करायचे आहेत खूप साऱ्या जमिनींची कागदपत्र. काय सांगू, मालवण मध्ये आल्यावर समुद्र बघायला जायचं, धक्क्यावर किल्ल्यावर, जांभेरीत आल्यावर घरी काय तेच करायची, मासे खायचे चुलीवर, भरपूर थंडी आहे आंबेरीला, कशी कटोकटा बघ बघा इथे एस टी किती कटुकट चालू आहे. ऍक्च्युली ना इथे लाल माती असायची जास्ती, म्हणजे आम्ही लहानपणी येतो ना, तर हे आता कसं ब्राऊन दिसतंय ना, आम्हाला लाल माती खूप दिसायची आणि चिरे लाल, पण ना आता हे थोडंसं असं ऑरेंजिश दिसतं. आता आम्ही जाणार आहोत ह्या तहसीलदार ऑफिसमध्ये आणि इथे पण आहे ॲक्च्युली थोडंसं काम आणि मला काही सह्या करायच्या आहेत, ह्याला पण काही सह्या करायच्या आहेत, म्हणून तो विचार करतो की मी करू का. हे बघा हे आहे अष्टविनायक कोल्ड्रिंक अँड टी हाऊस आणि इथे आम्ही नंबर लावला आहे, पण ऑफकोर्स वेळ लागेल थोडा यायला, पण इथे बघा रिफ्रेशमेंट हाऊस म्हटल्यावरती हे किती असं छान आणि आपल्या जुन्या पद्धतीचं आहे. ही कढी बघा आपल्याला सगळीकडे मिळत नाही अनलेस आपण गावाकडे जातो, आणि हा हे ट्रेस पण आजकाल आपल्याला बघायला मिळत नाही. आणि मला सर्वात आवडतं म्हणजे ही पद्धत माहिती आहे का, आपल्या इथे खाऊ असा ना कोकणात किती छान असा बरण्यांमध्ये असं छोटा छोटा खाऊ भरलेला असतो, आणि काका बघा सांगतायत की याच्यामध्ये बेसनाचा लाडू आहे, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू राहत नाही, हो ताबडतोब कपले. शेंगदाण्याचा एवढा लाडू असतो 10 रुपये, आणि हा बेसनाचा 10 रुपये, सगळे 10 रुपये. लिंबू सरबत स्पेशल आहे, लिंबू सरबत आम्ही, लिंबू सरबत. करणच्या समोर कोणी असं खाण्यापिण्याचे काही कौतुक केलं की मग करण लगेच ट्राय करणार, आणि आता तो लिंबू सरबत हे छान त्याच्यामध्ये बर्फ टाकलाय तर ते आता पितोय. कारण ऍक्च्युली ना आता डिसेंबर आहे, पण तुम्ही बाहेर बघाल जरा भगभगीत आहे, म्हणजे उकाडा आहे 1:30 असेल. इथे चालू आहे भावांचं बॉन्डिंग, उगाच एकमेकांचं कौतुक. नाही नाही उगाच गरज नसताना इथे कुठे जेवायचं, तर आता मुंबईकरांना तर सांगायची गरजच नाहीये, कारण काय गाजलेलं आहे चैतन्य हॉटेल हे दादर मध्ये आणि अंधेरी मध्ये. सो मालवणच्या चैतन्यामध्ये जे सर्वात पहिलं उघडलेलं आहे तिथे आज आपण वेज खाणार आहोत, बिकॉज आज आहे ट्यूसडे. आणि उद्या आम्ही प्रॉपर डिटेल ब्लॉग या जागेचा करणार आहे, जिथे मी तुम्हाला किचनमध्ये नेणार अँड एव्हरीथिंग दॅट वी डू युजली. आणि माशांचं जेवण उद्या होणार आहे, म्हणजे बुधवारी, आणि करण एवढा आता भुकेलेला असा दिसतो. सो लेट्स जस्ट गो इन साईड. चाललो आहे AC सेक्शनमध्ये. खूप लोक मंगळवारी नॉनव्हेज नाही खात आणि मी म्हटलं आज मोदक थाळी ट्राय करूया, पण हे आहेत आपले स्टार्टर ज्याच्यामध्ये आलेली आहे आळू वडी आणि त्याच्याबरोबर 2 चटण्या आणि ही आहे कोथिंबीर वडी. तर ही लाल चटणी आहे त्रिफळाची चटणी, जी त्यांची एकदम प्रसिद्ध आहे आणि त्याची ना लिटरली चटक लागू शकते एवढी सुंदर असते. आणि ही जी कोथिंबीर वडी आहे ना, तर याच्यामध्ये ड्रायनेस असतो आणि जे मुंबईला आपण बघतो ते असे काप केलेले चौकोन चौकोन आणि मग ते तळतात, ती तिकडची पद्धत. पारंपरिक पद्धत जर आपण बघायला गेलो तर ही असते, जर रोल करून त्याचे काप बनवतात आणि ह्याच्यामध्ये ना जराशी अशी धण्याची पण चव लागते, म्हणजे अख्खे धणे. कोथिंबीर पण अशी एकदम हिरवी हिरवी दिसत नाही आहे, त्यामुळे पूर्णपणे ते सगळं असं एकजीव झालं आहे आणि खूप खमंग आहे असं, त्यातले मसाले तिखट. आणि ही आळू वडी जी आहे आंबटपणा आहे, आळूच्या पानाची चव लागते आहे, त्याच्यावरती ओलं खोबरं आणि ओली कोथिंबीर अशी पेरली आहे, खूपच सुंदर. म्हणजे कोकम आणि त्याचा स्वाद तर असायलाच पाहिजे. आणि स्वादिष्ट अशी माझी मोदक थाळी आली आहे, जी एवढी ह्यूज आहे, आता मी तुम्हाला दाखवते. आमची मोदक थाळी आहे चैतन्याची, त्याच्यामध्ये हा जिरा राईस आहे, हिरवी ग्रीन चटणी आहे, सॅलेड आहे, त्याच्यामध्ये वांग्याचा भरीत आहे, ती शेपूची भाजी आहे, ती कारल्याची भाजी आहे, ती डाळ आहे, त्याच्यानंतर हिरव्या वाटाण्याची उसळ आहे, सोलकढी आहे, दही आहे, नाचणीचा हलवा आहे आणि मोदक आहेत, 3 प्रकारचे पापड आहेत, त्याच्याबरोबर बटाट्याची कापं आहेत, ही चपाती आहेत. काकी पण खुश. उषानी आणलेलं आहे आपलं पारंपरिक पेय, ते म्हणजे कोकम सरबत. अपेक्षा नव्हती की एवढी मोठी थाळी असेल ही, आणि त्याच्यामध्ये ते सुद्धा 2 स्वीट बरोबर. सगळ्यांनी सुरू करूया, लेट्स गो. आणि मला इतकी एक गोष्ट आवडली आहे की याच्यामध्ये ना स्टार्टर एका पद्धतीने आपण म्हणू शकतो, जे बटाट्याचे काप दिलेत ना, म्हणजे अगदी असा वेलकम टू मालवण असा फील येतोय. आणि हे भरीत पण जे आहे वांग्याचं, हे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे. तेलात न तळलेला असा कांदा दिसतोय आणि रंग पण खूप वेगळा आहे. माय गॉड, ह्या भरीतात चिंचेचा वापर झाला आहे आणि त्याच्यामध्ये आहे कांदा चिरलेला, कोथिंबीर आहे
एकदम असं तुम्हाला असं एका घासाला पाणी सुटेल असं. इतनी युनिक पद्धत मी ट्राय केली आहे. शेपूच्या भाजीमध्ये डाळ आहे, ओलं खोबरं अर्थात असायलाच पाहिजे. अतिशय साधी पण छान वाटलं मला. वांगं, शेपू आणि आता त्याच्याबरोबर कारलं मला खूप आवडतं. कारलं या पत्तळ काप केलेलं आहे, त्या मालवणी मसाल्यामध्ये शिजवलेलं आहे, त्याच्यामुळे ही चव अशी साध्या हिरव्यागार कारल्यासारखी नाही आहे. आत्तापर्यंत तिन्ही भाज्या मी ज्या खाल्ल्यात ना, दे आर सो डिफरंट. म्हणजे प्रेपरेशनच खूप वेगळं आहे. थोडासा काप घेणार आहे बटाट्याचा. रवा फ्राय, रव्याने जी मजा येते ना, तो एक क्रंच येतो ना. हा व्हेरी सिम्पल. वरण जे आहे ते साधं आहे पण त्याच्यामध्ये पण ओला नारळ वापरलाय. रादर आपण म्हणू शकतो कोकणी पद्धतीचं हे वरण. त्याला मिरचीचा इतका छान ठसका आहे. साध्या भाताबरोबर काय मज्जा येते. आणि आहे हिरवा वाटाण्याची उसळ, जेव्हा मस्त तर्री आली आहे. आणि असे अख्खे त्याच्यामध्ये टोमॅटो पण दिसतात आपल्याला. वेगळाच खडा मसाला वापरला, रादर गरम मसाला. या सगळ्या भाज्यांपेक्षा ही जरासे रसा भाजी तिखट अशी आपण म्हणू शकतो. साबुदाण्याचा पापड हा मला आठवतच नाही मी शेवटचा कधी खाल्लेला. म्हणजे एव्हरीथिंग इन दिस वेज थाली इज युनिक. सोलकढी आणि कोकम सरबत. सोलकढी भात खाणारच आहे पण आता मी हे आपलं जे मालवणी वरण आहे ते आणि भात थोडा खाणार आहे. याच्यामध्ये दिलेली आहे ही सुद्धा सांडगी मिरची. मालवण स्टाईल असं जेवूया. तसा फडफडीत पांढरा भात आलेला आहे. खूपच मजा. कोकम सरबतमध्ये ना थोडस फिज असतं, कारण ह्याच्यामध्ये असतो सोडा. यार फ्रेश फ्रेश कोकम. आता माझा सर्वात आवडता सोलकढी भात आणि ह्याच्यामध्ये बघा कोकम आलाय थोडस. कुछ मीठा हो जाय उद्या पण हेच असणार आहे. पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. उकडीचे मोदक नरम से असे आलेले आहेत ज्याच्यामध्ये मी टाकले. आता तू खूप सुस्ती आली आहे, आपण हॉटेलवरती जाऊया. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत चुला बीचला. बाय द वे हे तू घरगुती आहे. आता बघा जसं पुण्यात म्हणतात ना की 2 ते 4 एकदम निवांत असं आराम करायचा असतो, तसं सगळं सुनसान आहे. हो आता आम्ही सगळं आमचं काम आटपून निघालोय आणि आम्हाला ऍक्च्युली चिवला सनसेट बघायचं होतं आणि तुम्हाला दाखवायचं होतं की तुम्ही हे केलं पाहिजे. पण बहुतेक सनसेट आमचा थोडक्यात मिस होणार आहे. बट एनिवे मी चेंज करून पटकन पळणार आहे बीचवरती. सो मोजू 100 पावलांवरती मी आलेली आहे आता हॉटेलवरनं आणि इथे डायरेक्ट आता समुद्र दिसतोय. सगळे वॉटर स्पोर्ट्स जे मी उद्या करणार आहे. झाला नाही आहे अजून सनसेट पण आता होणार आहे. आणि इथे बघा क्यूटी आणि करण ऍक्च्युली आला इथे सनसेटसाठी, पण आता तो एन्क्वायरी करत आहे आशा स्कूबा डायविंग अँड वॉटर स्पोर्ट्स मध्ये सगळ्या वॉटर स्पोर्ट्सची. सो सांगा मला काय काय आहे पॅकेज. वॉटर स्पोर्ट्स मध्ये आपल्याकडे स्कूबा डायविंग आहे, पॅरासिलिंग, जेटस्की, बनाना, बंपर बोट आहे. सहा ऍक्टिव्हिटीज येतात. हे पॅकेज जे आहे ते आपल्या 1200 पासून स्टार्ट आहे पॅकेज. ते वेगवेगळे जसं स्कूबा तुम्ही डिफरंट टाईप्स आहेत. आपल्याकडे नॉर्मल आहे, डीप आहे, फुल सिलेंडर. जसं तुम्ही स्कूबा घ्याल त्याच्यावर डिपेंड आहे ऍक्टिव्हिटीजचा रेट. आयलँड ट्रिप असते मॉर्निंगला. एक 7 किलोमीटर एक आयलँड आहे, तो साईड सीन दाखवतो. त्याच्या पुढे शेल्स आयलंड आहे, इथे उतरवला तर 15-20 मिनिटं बोट थांबते शेल्स आयलंड वरती. नंतर पुढे गेला 2 बीच आहे, तळाशेल टोंडोळी नावाचे, ते साईड सीन दाखवतात. त्याला दिवस अख्खा जात असेल ना. म्हणजे 5 ते 7 तास तरी पाहिजे. सकाळी जर तुम्ही 7:30 पासून आयलँड ट्रिप चालू केली तर 1-1.5 वाजेपर्यंत तुमचे पूर्ण ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट होतात. नंबर तुम्हाला मी दाखवलेले आहेत गाईज, पण तुम्हाला जास्ती नंबरची पण गरज पडणार नाहीये. जेव्हा याल तेव्हा डायरेक्ट इथे पहिलंच दिसणार आहे तुम्हाला. इथे ना त्यांनी आंघोळ करायची सोय इथे बनवलेली आहे. सो ऑफकोर्स यू हॅव टू पे, बट या दॅट फॅसिलिटी इज देअर. आणि आता सूर्यास्त ऑलमोस्ट होणार आहे. इथे एक गोड अशी सेना आहे बघा, असं सर्कल बनवलं आहे इथे बुबूंनी. एटीव्हीची तुम्हाला जर राऊंड करायची असेल तर 400 रुपये एक राईड आहे. सो तिथे तुम्हाला ते दिसतंय पांढरं एक अशी बोट आहे. सो तिथपर्यंत तुम्हाला राईड मिळेल ह्याच्यातली. सो ही पण फॅसिलिटी. अँड देअर इज स्कूबा डायविंगचे सिलेंडर्स आहेत. आणि आता जस्ट थोडीशी मजा घेऊया. मालवण वरनं पहिला दिवस हा संध्याकाळ झालेली आहे आणि मी हा ब्लॉग इथेच संपवतीये. पण आता रात्रीपासून काय होणार आहे सगळं डॉक्युमेंट करून तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये दिसेल. त्याच्यामुळे प्लीज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा दॅट आय लव्ह मालवण, आय लव्ह यू ऑल. तुमचं वर्ष खूप मस्त जाओ आणि सगळ्या तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण हो, तुमची हेल्थ एकदम छान राहो. And that's all for now. Mwah.
सो मंडळी दुसऱ्या भागात आपण दुसरा दिवस मी काय खाल्लं, कुठे गेले, वॉटर स्पोर्ट्स मध्ये आम्ही किती एन्जॉय केलं आणि आमचे एक्झॅक्टली काय काय धमाल झाली हे सगळं बघायला मिळणार आहे तुम्हाला. ऑल्सो मी आणि करणनी आमच्या बकेट लिस्टवरती, सिबलिंग बकेट लिस्टवरती होतं, पॅराग्लायडिंग जे पण आम्ही इथे केलं. सो सगळ्या मजा, कुठे राहायचं, काय खायचं, काय नाही करायचं हे सगळं जाणून घेण्यासाठी प्लीज पुढचा ब्लॉग पण बघा. लव्ह यू ऑल.